नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठीच्या देशा या मराठमोळ्या चॅनलमध्ये। आज मी आपल्यासाठी घेऊन आलो एक खास असा भाग की ज्या माझ्या मित्रांना स्टेज गाजवण्याची जबरदस्त इच्छा आहे आणि आपल्या वक्तृत्वामुळे इतरांवर प्रभाव टाकण्याची इच्छा आहे आणि ज्यांना एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचं आहे अशा माझ्या मित्रांसाठी, तो म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये गॅदरिंग असो की कुठलाही कार्यक्रम असो, तिथं भाषणाची तयारी कशी करावी। नवीन सुरुवातीला भाषण करणारे तर खूपच घाबरून जातात की कसं होईल काय होईल, मात्र मित्रांनो घाबरायचं नाही, व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करा, तुम्हाला यश हमखास मिळेल। कुठल्याही स्टेजवर जाण्याच्या आधी स्वतः आधी बोलण्याची प्रॅक्टिस करा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा। चला तर मग पाहूया की एखादी वक्तृत्व स्पर्धा आहे किंवा एखादा कार्यक्रम आहे तर तिथं आपल्याला जे भाषण करायचं आहे तर त्याची तयारी कशी करावी। मित्रांनो, याच विषयावर आणखी काही व्हिडिओ याच चॅनलवर तयार करण्यात आलेले आहेत, ते आपण पाहावेत। त्यातूनही आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकेल। किंवा आपण जर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील आणि नवीन व्हिडिओसुद्धा मिळतील। तर आजचा आपला विषय आहे वक्तृत्व स्पर्धेकरता किंवा कार्यक्रमाकरता भाषणाची तयारी, प्लॅनिंग, नियोजन कसं करावं। तर आधी पाहूया वक्तृत्व स्पर्धा। मित्रांनो, कुठलीही वक्तृत्व स्पर्धा जर असेल तर त्या वक्तृत्व स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी, योग्य विजेता निवडण्यासाठी आणि सर्वात प्रभावी भाषण निवडण्यासाठी, प्रभावी वक्ता निवडण्यासाठी जी कमिटी असते किंवा जे पंच असतात त्यांनी काही निकष ठरवलेले असतात। तर आपल्याला या निकषांना अनुसरूनच भाषण करायचं आहे किंवा वक्तृत्व करायचं आहे, म्हणून आधी आपण हे निकष समजून घेऊया की असे कोणते निकष आहेत ज्यामधून किंवा ज्यांच्याद्वारे आपल्या भाषणाचं मूल्यमापन समोर बसलेली पंचमंडळी करीत असतात। पाहूया निकष। तर बघा, आपलं होणारं भाषण हे चांगलं आहे, प्रभावी आहे, कसं रसाळ आणि कंटाळवाणं आहे हे ठरवण्यासाठी जे निकष आहेत त्या कोणत्या आहेत, त्यामध्ये पहिलं आहे की विचार, म्हणजे आपण आपले विचार पॉझिटिव्हली मांडतो का निगेटिव्हली मांडतो। नकारात्मक विचारांना निश्चितच कुठेही किंमत नसते आणि पंचमंडळीसमोर तो अजिबातच नाही। सकारात्मक विचाराचा सकारात्मक वक्ता असला तर तो नेहमी प्रभावी ठरतो, विषय कुठलाही असो, मात्र त्याबाबतीचे आपले विचार हे सकारात्मक असले पाहिजे। कोणत्याही विषयावर नुसत्याच समस्या मांडून प्रभावी भाषण होणार नाही, तर त्यासोबतच यशस्वी तिचं गमक कशामध्ये आहे, त्या समस्येचं मूळ कुठं आहे ते शोधून यश कसं मिळेल हे सांगणं म्हणजे आपले विचार सकारात्मक आहे असं दर्शवणं होय। म्हणून विचार आपले सकारात्मक ठेवा आणि ते आपल्या भाषणातून हे दिसले पाहिजे समोर बसलेल्या श्रोत्यांना, ते कळले पाहिजे, त्यामुळे विचार हा एक महत्त्वाचा विषय आहे। दुसरा निकष आहे आपला भाषणाचा, तो म्हणजे आत्मविश्वास। बोलताना आपण काय बोलतो हे जितकं महत्त्वाचं आहे ते तितकंच ते किती आत्मविश्वासानं बोलतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जर आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसेल तर तुम्ही लिहिलेली स्क्रिप्ट कितीही प्रभावी असू द्या, त्याचा प्रभाव समोर बसलेल्या व्यक्तीवर अजिबात पडणार नाही। त्यामुळे जे बोलू ते ठासून बोलू, आत्मविश्वासानं बोलू। आत्मविश्वास हा आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शब्दामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये समोरच्यांना दिसला पाहिजे, तरच ते प्रभावी भाषण होते हे ध्यानात असू द्या। मित्रांनो, आपल्या मूल्यमापनाचा त्यानंतरचा निकष आहे तो म्हणजे विषयाची मांडणी। होय, तुम्ही विषयाची मांडणी कशी करता। समजा एखादा विषय आहे की महिलांना आज खरोखर आरक्षणाची गरज आहे काय, किंवा त्याचे फायदे नुकसान तोटे असा जर काही विषय असला तर तुम्ही ते कशा प्रकारे मांडता, कुठून सुरुवात करता आणि कुठे त्याचा शेवट करता, या विषयाची मांडणी कशा प्रकारे करता हा एक निकष महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कुठलाही विषय एकदमच मध्ये सुरू करून चालणार नाही, त्याची थोडी पार्श्वभूमी आणि सुरुवातसुद्धा आपल्याला योग्य प्रकारे करता आली पाहिजे। त्यानंतरचा महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे संबंधित विषयाचे ज्ञान। होय मित्रांनो, हे जर ज्ञान आपल्याला नसेल तर आपण कुठल्याही विषयावर परिपूर्ण रीतीनं बोलू शकत नाही। म्हणून आपण ज्या विषयासंदर्भात भाषण करणार आहोत किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत, त्या विषयाचे आपल्याला परिपूर्ण रीतीनं ज्ञान घेणं आधी आवश्यक आहे, माहिती घेणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला काही संदर्भ ग्रंथ किंवा काही इंटरनेटवरून माहिती घ्यावी लागेल किंवा आपले मार्गदर्शक गुरुजन यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल। मात्र त्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असेल तरच तुम्ही प्रभावी भाषण करू शकता। आणि खास करून याची गरज तर वादविवाद सारख्या स्पर्धेमध्ये खूप असते,
कारण की समोरच्यानं एखादा प्रश्न उपस्थित केला तर लगेच हजर जबाबीप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर हे देता आलं पाहिजे आणि ते तेव्हाच देता येईल जेव्हा त्या विषयाचं ज्ञान आपल्याकडे असेल. उदाहरणार्थ महिला आरक्षण असेल तर महिला आरक्षणाचे कायदे काय, त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, कोणत्या ठिकाणी किती टक्के आरक्षण आहे याची सर्व माहिती आपल्याकडे असेल तरच आपण त्या विषयाच्या वादविवादामध्ये सहभागी होऊ शकतो आणि प्रभावीपणे मत मांडू शकतो, अन्यथा नाही. त्यानंतर एक महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे आपले हावभाव किंवा देहबोली. हो मित्रांनो, स्टेजवरून बोलताना तुम्ही कशा टोनिंगमध्ये बोलता, तुमच्या चेहऱ्यावर कुठले हावभाव आहेत आणि तुम्ही कोणता पेहराव घालून आलेले आहेत, कोणते ड्रेस वगैरे घालून आले आहेत, त्याला आपण देहबोली म्हणतो. बोलताना आपले हातवारे कसे आहेत, कोणत्या अर्थानं बोलतो, कोणत्या शब्दावर दाब देऊन बोलतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की मराठी भाषा आपल्याला माहीत आहे की एखाद्या शब्दावर कमी किंवा जास्त जर दाब दिला त्याचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ बघा, वामनराव कालच गेले असं जर म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो की कुठेतरी गावाला गेले. परंतु पहा, अरे रे वामनराव काल गेले असं जर म्हटलं तर वामनराव वारले असा त्याचा अर्थ होतो, त्यांचा मृत्यू झाला असा अर्थ होतो. म्हणजे वाक्य तेच, परंतु कुठल्या शब्दावर तुम्ही काय दाब देता हे भाषणामध्ये वक्तृत्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा निकष आहे आणि याच्यावरून तुमचं प्रभावी भाषण ठरते. आज आपण पाहतो की ज्या लोकांचं वक्तृत्व प्रसिद्ध आहे त्यांचे हावभाव आणि देहबोली आणि त्यांचे लयबद्धरित्या बोलणं पहा कसं आहे. त्यानंतर एक निकष आहे तो म्हणजे संदर्भ. म्हणजे तुम्ही जे मांडत असलेले विचार हे कुठून घेतलेले आहेत, विश्वसनीय ठिकाणावरून घेतलेले आहेत की नाही आहेत, ते म्हणजे संदर्भ. म्हणून हे संदर्भांचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये असू द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारचे निकष आहेत, याच्यावरून आपल्या भाषणाचं मूल्यमापन होते. मित्रांनो, हे निकष समजून घेतल्यानंतर या निकषाच्या अनुषंगाने आपल्याला स्क्रिप्ट तयार करावी लागेल. जर ते आपल्या स्पर्धेत आपल्याला विजेता व्हायचं असेल तर आधी निकष समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर स्क्रिप्ट आपण तयार करायला घ्यायची. उदाहरणार्थ जसे की आपण परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका बघतो की कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, कोणत्या पद्धतीचे किती प्रश्न येणार आहेत आणि कोणत्या टॉपिकला किती मार्क असणार आहेत, अगदी तशा प्रकारे निकष पाहून आपण भाषणाची वक्तृत्वाची आपली स्क्रिप्ट तयार करावी, मसुदा तयार करावा. तर ही भाषणाची स्क्रिप्ट तयार करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत त्या पुन्हा एकदा पहा सविस्तररित्याने. पहिली अशी आहे की आपण अभिवादन आणि सुरुवात आपल्या भाषणाची जी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची. जर आपल्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये बघा लिमिटेड टाईम असतो, 2 मिनिटं 5 मिनिटं, तर अशा वेळेला ही अभिवादन फारसं न लांबवता एक दोन थोर पुरुषांचे नावं घ्यायची. उदाहरणार्थ स्वराज्य निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, भारतामध्ये आधुनिक शिक्षणाची मूर्तपेढ रोवणारे आणि तळागळातील लोकांना शिक्षणाचा आधुनिक वसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या माझ्या विचाराची सुरुवात करतो, भाषणाची सुरुवात करतो. अशा प्रकारे थोडक्यात आपण अभिवादन करून भाषणाची सुरुवात केली पाहिजे. मात्र वेळ जर जास्त असेल तर आपण याच्यापेक्षासुद्धा जास्त काही थोर पुरुषांची नावं घेऊन अभिवादन करून भाषणाची सुरुवात करू शकतो. मात्र हे फक्त वेळ पाहून करायचं आहे. त्यानंतर बघा, स्क्रिप्ट तयार करताना आपण ज्या विषयासंदर्भात स्क्रिप्ट तयार करत आहोत, मसुदा तयार करत आहोत भाषणाचा, त्या विषयातील काही आकडेवारी आपण ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ भारताची साक्षरता असा जर विषय असेल तर कोणत्या वर्षी साक्षरता किती टक्के होती, कोणत्या जाती धर्मामध्ये किती टक्के होती, कोणता समाज किती टक्के अशिक्षित आहे, अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला अनेक संदर्भ ग्रंथामध्ये मिळेल. किंवा जर महिला साक्षरताविषयी असेल तर महिला साक्षरता भारतामध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती आहे, जिल्ह्यामध्ये किती आहे, त्यानंतर कोणत्या धर्माचे लोक निरक्षर जास्त प्रमाणामध्ये आहेत, महिला निरक्षर जास्त आहेत, ही आकडेवारी आपण प्रकाशानं मांडली पाहिजे. त्यांना आपलं भाषण प्रभावी होण्यास चांगल्या प्रकारची अशी मदत होईल. त्यानंतरची एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे संबंधित विषयाची सद्यस्थिती किंवा समस्या. ज्या कोणत्या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत, मग ते आधुनिक नेटवर्किंग असो किंवा आधुनिक काळ असो, तंत्रज्ञान असो, महिला साक्षरता असो, बेरोजगारी असो, आधुनिक उद्योग व्यवसाय असो, असे विषय कुठलेही असो, मात्र त्या विषयाची आजची स्थिती काय आहे, त्यामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि त्यामध्ये आपले कोणते उपाय शोधू शकतो, विकास कसा करू शकतो, अशा प्रकारचे आपले विचार ठळक आणि स्पष्ट असायला पाहिजे. त्यानंतर आधीच आपण चर्चेलेला एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे बोलताना आत्मविश्वास असायला पाहिजे. आत्मविश्वास जर नसेल तर तुम्ही कितीही चांगली स्क्रिप्ट लिहा, मसुदा लिहा, त्या आपण लिहिलेल्या मसुद्यामुळे फारसे प्रभावी भाषण आपण करू शकणार नाही.
त्यामुळे आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे. त्यानंतर आधीच आपण एका व्हिडिओमध्ये चांगली चर्चा केली आहे, तो विषय म्हणजे आपला लयबद्ध आवाज, म्हणजेच कोणत्या शब्दावर दाब द्यायचा, तो कोणता शब्द हळू बोलायचा, कोणता शब्द चढत्या आवाजात बोलायचा, अशा प्रकारचे आपल्या आवाजातील चढउतार म्हणजेच एक लयबद्धता होय. आणि या लयबद्धतेमुळेच कोणतंही भाषण संभाषण हे प्रभावी होण्यास मदत होते. म्हणून ही गोष्ट मित्रांनो प्रकर्षानं लक्षात घ्या आणि या लयबद्ध आवाजाचा तुम्ही एकांतामध्ये प्रॅक्टिस करा, ती तुम्हाला येईल. त्यानंतर एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आधीच्या भाषणाचा संदर्भ. ही आता हजरजबाबीप्रमाणे आपल्याला करावी लागते, ही आपल्याला स्क्रिप्टमध्ये घ्यावी लागत नाही. मात्र भाषण करताना ज्या आधीच्या काही लोकांचे भाषण झालेले आहेत त्यांच्या भाषणाचा संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ पहा, आताच आदरणीय अमुक अमुक सर यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की आधुनिक काळामध्ये कॉम्प्युटरचं महत्त्व वाढत आहे. मीसुद्धा त्यांच्या मताशी सहमत आहे, खरोखरच महत्त्व वाढत आहे आणि असं महत्त्व वाढल्यामुळेच भारताचा विकास करणे शक्य आहे. अशा प्रकारे आपण बोलता बोलता सहज आणि ओघातच आधीच्या भाषणाचा संदर्भ घेऊन आणि त्यांना सहमती देऊन किंवा त्याबद्दल आपलं मत प्रकट करून पुढे आपले विचार मांडायचे असतात. यामुळे काय होते की ऐकणाऱ्यांना पण बरं वाटते आणि ज्यांनी भाषण केलं ते पण खुश होतात आणि आपण हजरजबाबी आहोत आणि सगळ्यांच्या भाषणाचा आपण योग्यरित्या अभ्यास केलेला आहे, योग्यरित्या ऐकलेला आहे आणि ते आपल्या सगळं काही लक्षात आहे हे इतरांना दाखवायचं असतं. आणि म्हणून हा प्रभावी भाषणाचा एक प्रमुख असा मूलमंत्र आहे. त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे बोलताना चौफेर नजर. जेव्हा आपण माईकवरून बोलतो, स्टेजवरून बोलतो, तेव्हा उगाचच कुठंतरी छतावर किंवा लांबवर न बघता समोर बसलेल्या प्रेक्षकांकडे, त्याचसोबत बसलेल्या पाहुण्यांकडे, मान्यवरांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि बोलता बोलता चौफेर नजर आपली गेली पाहिजे की जेणेकरून आपण चौकस बुद्धीची आहोत, चौकस वृत्तीची आहोत हे आपल्या देहबोलीतून समोरच्यांना दिसलं पाहिजे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं बाब ती म्हणजे आपल्या भाषणातून वेळोवेळी थोड्या मोठ्यांचे विचार प्रकट झाले पाहिजे की जेणेकरून आपलं वाचन, आपलं ज्ञान हे प्रगाढ आहे हे आपल्याला इतरांना पटवून देता आलं पाहिजे, पटलं पाहिजे. म्हणून काही थोड्या मोठ्यांची चांगली अशी वाक्य पाठ करायची आणि ती योग्यरित्या योग्य वेळी अचूक ठिकाणी बोलता आली पाहिजे, ऐकता आली पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण विचारात घ्यायच्या आहेत आणि बोलताना इतक्या गोष्टीवर लक्ष देऊन स्क्रिप्ट तयार करायची आहे, मसुदा तयार करायचा आहे. यासोबतच तुम्हाला वेळोवेळी एक दोन फक्त हलके अशा चारोळ्यांचा वापर करायचा आहे आणि चारोळ्या बोलताना किंवा शेरोशायरी करताना लक्षात घ्या की त्या हलक्या फुलक्या असल्या पाहिजेत. उगाचच कठीण अशी चारोळी घेऊन आणि ते न फेकता आली तर उगाचच आपला त्या ठिकाणी हशा होतो, परिणामी आपल्या भाषणाचं वाटोळं होते. म्हणून प्रसंगाला साजेशी, विषयाला साजेशी, हलकी फुलकी आपल्याला म्हणता येईल आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या टोनिंगमध्ये म्हणता येईल अशा प्रकारची चारोळी एखादी किंवा एखादी म्हण मध्येच वापरायला हरकत नाही. याच विषयावर आपल्या चॅनलवर आणखी काही व्हिडिओ आहेत मित्रांनो, ते जरूर पहा, ते तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला प्रभावी भाषण करण्यास मदत करतील. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.